वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रावेर मधील उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्या अगोदर जळगावात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि शेकाप महाआघाडीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्व घटक पक्षांचे मान्यवर नेते उपस्थित होते. या मेळाव्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांनी प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या प्रमाणात आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी हटाव, मोदी हटवणे करताच आहे. सबसे बहुत महत्वपूर्ण मुद्दा जो है कि 15 लाख रुपये देने का इन्होंने जो झूठा वायदा, ऐसे अनेक डिक्लेरेशंस इन्होंने किए थे, लेकिन अभी हमारे नेता राहुल जी गांधी और शरद चंद्र पवार साहब इन्होंने मिलकर 72,000 रुपया साल के, यानी 6,000 रुपया महीने के, 5 करोड़ जनता को जिनकी आमदनी, जिनका इनकम 12,000 रुपये के नीचे है, उनको देने का 6 महीने से प्लानिंग चलाया था. उसमें अंतर्राष्ट्रीय स्तर के सभी, रावेर लोकसभा जैसा क्रमांक 4 है महाराष्ट्र में, क्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीआरपी आणि समयुतीचे 56 पक्ष मिळून आज मी काँग्रेसच्या चिन्हावरती ह्या ठिकाणी नामनिर्देश केलेला आहे. आणि या निवडणुकीमध्ये धर्मांध शक्ती जी आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित बीजेपीचे खोटं बोलणारे, कपाशीला 7,000 भाव मागणारे यांच्या विरुद्ध आणि यांना घरी बसवण्याकरता ही आमची निवडणूक आहे. राहुलजी गांधी आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांना, यांच्या माध्यमातून केंद्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आणण्याकरता ही आमची उमेदवारी. त्यांच्यामध्ये ऑलरेडी अंडरस्टँडिंग होतं पक्षांमध्ये की निवडणूक तर आपल्याला लढायची, राष्ट्रवादीला मिळालं तरी आमची तयारी होती, काँग्रेसला मिळालं तरी आमची तयारी होती, त्यामुळे आम्ही प्रोफेशनली सगळी तयारी करून ठेवली. एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे आणि उल्हास पाटील यांच्यामध्ये रंगतदार लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि आता